लघु उद्योग भारतीच्या या अधिवेशनामध्ये मंचावर उपस्थित आपले अध्यक्ष रवींद्र वैद्यजी, रवींद्र सोनवणेजी, भूषण मर्देजी, गौरव जोशीजी, आशिष चंदाराणाजी या ठिकाणी उपस्थित, सन्माननीय अमरीशभाई पटेल आणि उपस्थित सर्व उद्योजक भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की या कार्यक्रमामध्ये मी येऊ शकलो. मी रशियाला होतो, ज्या दिवशी मला निमंत्रण मिळालं त्या दिवशी मी सांगितलं, म्हटलं मी प्रयत्न नक्की करतो, कनेक्टिंग फ्लाईट मिळाली तर मी वेळेवर पोहोचायचा प्रयत्न करेन. आणि सुदैवाने मला तशा प्रकारची फ्लाईट मिळाली, त्यामुळे मी उतरलो एअरपोर्टच्या बाजूला. नंदगिरी आमचं सरकारी रेस्ट हाऊस आहे, तिथे गेलो आणि थोडा फ्रेश झालो आणि डायरेक्ट या कार्यक्रमाकरता या ठिकाणी आलो. आज अतिशय चांगल्या प्रकारचं संपूर्ण या ठिकाणी वेगवेगळे सत्र आपण घेतलेले आहेत आणि खरं तर आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा लघु उद्योग आहे. सर्वात जास्त रोजगार निर्मिती लघु उद्योगाच्या माध्यमातून होते आणि विशेषतः आपण ज्यावेळेस मोठ्या उद्योगाचा विचार करतो त्यावेळी त्या मोठ्या उद्योगालाही संपूर्ण पूरकता ही आमच्या लघु उद्योगामुळे येते. आणि म्हणूनच आपले देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी लघु उद्योगाला फार जास्त महत्त्व दिलं आहे. आणि आपण बघितलं असेल तर कोरोनाच्या काळात देखील विविध उपाययोजना करत असताना आमचा लघु उद्योग जगला पाहिजे, तो या संपूर्ण कोरोनाच्या त्रासदीमध्ये त्याला फारसं पाठबळ नाही आहे हे लक्षात घेऊन वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्याला पाठबळ देण्याचं काम हे मोदीजींनी केलं आणि आपण सगळ्यांनी ते निश्चितपणे बघितलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये देखील आमचा प्रयत्न हाच आहे की लघु उद्योगाला आपल्याला बळ देता आलं पाहिजे. आज खरं म्हणजे ज्या प्रकारची जागतिक परिस्थिती तयार झाली आहे, कोरोनामुळे पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा जे काही आता रशियाचं युद्ध चाललं आणि त्यानंतर जे काही सँक्शन्स रशियावर टाकले आहे, या सगळ्या गोष्टीतनं भारताकरता एक संधी तयार झाली आहे. आणि विशेषतः ग्लोबल सप्लाय चेनचा भाग होण्याकरता एक अत्यंत महत्त्वाची संधी ही आपल्या उद्योगांकरता आता तयार होते. मी काल परवा रशियामध्ये होतो आणि रशियातल्या उद्योजकांची चर्चा करताना, आता रशियाचा ट्रेड हा मोठ्या प्रमाणात चीनशी होतोय पण चीनवर त्यांचा विश्वास नाही आहे, युरोपशी ते ट्रेड करू शकत नाही आहे, अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये भारताला एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी तयार झाली आहे. अनेक उद्योग घटकांशी देखील माझी चर्चा झाली, आज त्याच्यातला बराचसा ट्रेड हा वेगवेगळ्या देशाच्या माध्यमातून होतोय, व्हाया होतोय, डायरेक्ट होत नाही आहे, थेट होत नाही आहे, पण आता थेट करण्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि आता ऑइलमध्ये तर आपण त्या ठिकाणी रुबल आणि रुपी असा एक्सचेंज सुरू केल्यामुळे एक नवीन दालन इतरही उद्योगांकरता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुरू होत आहे. मी त्या संदर्भात एकदा सविस्तर केंद्र सरकारशी देखील बोलणार आहे. पण मला असं वाटतं की एकूणच कोरोनानंतर चीनवरचा जो काही साधारणपणे पश्चिमी राष्ट्रांचा जो काही विश्वास आहे तो कमी झाल्यानंतर त्यांना आशेचा किरण हे भारत दिसतंय. खरं तर मोठ्या प्रमाणात व्हिएतनाम सारखा देश लाभान्वित झालाय पण भारत त्याही पलीकडे जाऊ शकतो अशी आपली परिस्थिती आहे. आणि याकरता आपल्याला स्ट्रेंथन करावं लागेल ते आपल्या लघु उद्योगांचं जाळं. आपला हा जो काही सगळा बेस आहे हा ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह आपल्याला करावा लागेल. आणि तो ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह करायचा असेल तर सरकारलाही प्रयत्न करावे लागतील आणि उद्योगालाही प्रयत्न करावे लागतील. शेवटी एखादा उद्योग कॉम्पिटिटिव्ह करायचा असेल तर त्याच्याकरता असलेला वित्त पुरवठा असेल, त्याच्याकरता असलेली संसाधनं असतील ही महत्त्वाची असतात, ज्याची जबाबदारी सरकारची असते. आणि त्यासोबत
त्याची गुणवत्ता, कारण ग्लोबल कॉम्पिटेटिव्ह व्हायचं असेल तर गुणवत्ता ही सगळ्यात महत्वाची आहे, त्यामुळे ती गुणवत्ता धारण करता आली पाहिजे हे उद्योजकाचं काम असतं. या दोन्ही तिन्ही गोष्टी ज्यावेळेस आपण एकत्रित करतो त्याचवेळी खऱ्या अर्थानं आपण या ग्लोबल सप्लाय चेनचा भाग होऊ शकतो. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये निश्चित आपला हा प्रयत्न असेल, कारण आपला महाराष्ट्र हा उद्योगाकरता त्या ठिकाणी ओळखला जातो. देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये प्रामुख्यानं आपला वाटा आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आपण देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आहोत. आणि म्हणून अत्यंत महत्त्वाचं आहे की ज्याचा उल्लेख आता या ठिकाणी खरं म्हणजे भूषणजींनी केला की आपल्या ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत, त्या दूर करणं मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. खरं तर आपण बघितलं असेल तर मगाशी तुम्ही उल्लेख केला 14 ते 19 या काळामध्ये आपण उद्योगस्नेही अशा अनेक त्या ठिकाणी योजना आणल्या, अनेक निर्णय केले. बघा त्याचा परिणाम काय आहे, तर साधारणपणे 2013 आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात जी काही परकीय गुंतवणूक येत होती त्याच्यामध्ये आपण साधारण 5व्या क्रमांकावर होतो. 14-15 आपण 2ऱ्या क्रमांकावर 15 साली आणि 15 नंतर तर 19 प्रत्येक वर्षी आपण 1ऱ्या क्रमांकावर गेलो. आणि अनेक वेळा गुजरातची चर्चा होते आणि अलीकडच्या काळात जरा जास्त चर्चा व्हायला लागली आहे. म्हणून मी या ठिकाणी रेकॉर्ड स्ट्रेट झालं पाहिजे, सगळ्यांना माहिती असली पाहिजे. म्हणून सांगतो की 2017 महाराष्ट्राचं जी काही आपल्याकडची गुंतवणूक होती, परकीय गुंतवणूक होती, जी साधारणपणे 13-14 $6 बिलियन होती, ती 17 $20 बिलियन पोचली. आणि यातलं महत्त्वाचं असं आहे की आपण 4-5 नंबरवरचा जो महाराष्ट्र होता, आपण 1ऱ्या नंबरवर तर गेलोच, पण आपल्या मागचे जे राज्य होती म्हणजे दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि तमिळनाडू या सगळ्यांची मिळून बेरीज $13 बिलियन होती आणि एकट्या महाराष्ट्राची $20 बिलियन. आणि हे 6 बिलियनवरनं आपण 26 बिलियनपर्यंत वर नेलं होतं आणि सातत्याने 1ऱ्या क्रमांकावर आपण होतो. दुर्दैवाने गेल्या 2 वर्षांमध्ये आपला 1ला क्रमांक घसरला आणि गुजरात 1ऱ्या क्रमांकावर गेला. आणि गुजरात हा 3 बिलियनवरनं 22 बिलियनवर गेला, 23 बिलियनवर गेला आणि आम्ही 26 बिलियनवरनं 18 बिलियनवर आलो. त्यामुळे नुसते गुजरातच्या विरुद्ध भाषणं देऊन गुजरातला बीट नाही करता येत, त्याकरता तशा पॉलिसीज असाव्या लागतात. आणि मला आनंद आहे की 5 वर्ष सातत्याने गुजरातला मी मागे ठेवलं होतं आणि महाराष्ट्राला 1ऱ्या क्रमांकावर आणलं. आणि आता हे जे बोलताय त्यांनीच पुन्हा एकदा गुजरातला 1ऱ्या क्रमांकावर नेलं आणि महाराष्ट्राला खाली आणलं. आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी उद्योजक जो असतो ना तो तुमच्याकडचं वातावरण कसं आहे हे बघत असतो. माझा सवाल आहे की या महाराष्ट्रामध्ये 3,50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक होऊन या ठिकाणी देशातली सगळ्यात मोठी रिफायनरी येणार होती. 3,50,000 कोटीची गुंतवणूक म्हणजे देशाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी गुंतवणूक, देशाच्या इतिहासातली. तर करणार कोण होतं? करणार होत्या सगळ्या शासकीय ऑइल कंपनीज आणि त्यांच्यासोबत पार्टनर म्हणून जी मिडल ईस्टची कंपनी आहे ती. आणि या एका गुंतवणुकीने काय झालं असतं? या एका गुंतवणुकीने 5 लाख लोकांना रोजगार आपण देऊ शकलो असतो. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय? त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं आहे की तुम्ही जर गुजरातच्या अर्थव्यवस्थेला बघितलं तर गुजरातच्या अर्थव्यवस्थेमध्ये 2 गोष्टींचा वाटा आहे. पहिला वाटा आहे तो जामनगरच्या रिफायनरीचा आणि दुसरा वाटा आहे तो मुंद्रा पोर्टचा. या जामनगरच्या रिफायनरीपेक्षा 3-4 पट मोठी रिफायनरी
जर महाराष्ट्रात तयार झाली असती तर महाराष्ट्र पुढचे 10 वर्ष म्हणजे इतर कुठल्या राज्यांपेक्षा थेट 10 वर्ष पुढे गेला असता. परंतु दुर्दैवाने त्या रिफायनरीला आम्ही विरोध केला, ती आम्ही होऊ दिली नाही. आता आजही ती करणार आहोत आम्ही, पण आज प्रॉब्लेम काय आहे बघा, आता ती स्केल डाऊन झाली, आता ती 3.5 लाख कोटीची राहणार नाही. कारण मग सरकार वेगवेगळे ऑप्शन्स बघतं. जर 3-4 वर्षाचा भाग निघून गेला तर मग 2-3 ठिकाणी रिफायनरीज होतात, आणि त्यामुळे इतकी मोठी आपली गुंतवणूक ही आपण घालवली. आणि एवढंच नाही तर आज आपण बघा, आपल्या इथे जो निवेशक असतो ना, तो बघत असतो की राज्यातलं वातावरण कसं आहे. आज सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट तयार होते इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्टमधनं. आपण बुलेट ट्रेन बंद केली, आपण मेट्रो बंद केली. 1 लाख कोटीची गुंतवणूक असलेल्या बुलेट ट्रेनमध्ये 0.01% मिळालेलं कर्ज, 50 वर्षाचं कर्ज आणि 20 वर्षाचं मोरटोरियम, म्हणजे तुम्हाला 1 लाख कोटी फुकट मिळत आहे. आणि त्याची गुंतवणूक तुमच्या इथं होत असताना टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आहे आणि लोकल सोर्सिंग आहे, हा नियम आहे. त्यामुळे लोखंड कुठलं यूज होणार आहे, मटेरियल कुठलं यूज होणार आहे, लेबर कुठला यूज होणार आहे, पण आम्ही ते थांबवलं. 20,000 कोटी रुपयाची गुंतवणूक केलेली मेट्रो 3 आम्ही थांबवली, आम्ही नाही होऊ दिली. आज मुंद्रा पोर्टपेक्षा मोठा आणि जगातला सगळ्यात चांगला पोर्ट आमच्या महाराष्ट्रात आम्ही करू इच्छितो, वाढवणला. वाढवणचं जे बंदर आहे हे सगळ्यात डीप ड्राफ्ट असलेलं पोर्ट आहे. जगातलं कुठलंही जहाज त्या ठिकाणी येऊ शकतं, कुठलंही जहाज. आज आपली अवस्था अशी आहे, रशियामध्ये परवा मी बिझनेस मीटिंग घेतली, त्या सगळ्यांची कंप्लेंट काय होती, साहेब JNPT वर जागाच नाही पुरत, टर्नअराऊंड टाइम जास्त आहे, आम्हाला शिपमेंटच मिळत नाही. कारण एकटं JNPT कुठे पुरून होणार आहे. आज भारताचा उद्योग इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि त्याच्यापेक्षा मोठा पोडा 76% कंटेनर ट्रॅफिक देशाचा हा JNPT त्या ठिकाणी हँडल करतो. त्यापेक्षा मोठा पोर्ट जर आपण वाढवणला करू शकतो, आणि नॅचरल ड्रीप ड्राफ्ट आहे, आणि आता त्याच्यामध्ये आपण राईट ऑफ वे नवीन शोधलाय, त्यामुळे डहाणूच्या नॅचरल एरियाला कुठेही आता आपण टच करत नाही. जे काही मासेमारी करणारे आहेत त्यांचे काही विषय असले तर ते पूर्णपणे, कारण आपण बघा जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी पोर्ट आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला मासेमारीचं बंदर देखील दिसत आहे. त्यामुळे त्यांना कुठेही अडचण येऊ द्यायची नाही, त्यांच्या सगळ्या समस्या आपण सोडवू शकतो. पण नाही, आमचं धोरण एकच, सगळं बंद करणार. आणि मग सगळं बंद करणार तर गुजरातच्या पुढे जाणार कसं, तिथे सगळं सुरू आहे. मुंद्रा पोर्टही चाललं आहे, तिथे रिफायनरी पण चालली आहे. आज हे दोनच म्हणजे बाकी तर सोडाच, पण रिफायनरी आणि वाढवण बंदर हे जर दोन केलं तर महाराष्ट्राला पुढचे 10-20 वर्ष कोणी महाराष्ट्रापर्यंत पोचूच शकत नाही, इतकं महाराष्ट्र त्यातनं पुढे जाणार आहे. पण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याला आम्ही विरोध करतो. आणि आमची अपेक्षा अशी आहे की आमच्याकडे गुंतवणूक आली पाहिजे, अशी गुंतवणूक येत नाही. खरं म्हणजे गेल्या 2 वर्षांमध्ये आपल्यापैकी अनेकांनी अनुभवलं असेल, प्रत्येक सबसिडी अनाऊन्स केलेली ही सबसिडी मिळवण्याकरता 10% पैसे द्यावे लागायचे. आता पॉवर सबसिडीमध्ये 10% पैसे द्यायचे कुठला नियम काढला, म्हणजे भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणजे किती भ्रष्टाचार. पॉवर सबसिडीज बंद करून टाकली, मग ती सुरू केली, वेगवेगळ्या प्रकारच्या सबसिडी मिळवायला. माझा सवाल आहे, 15 ते 19 च्या काळात, 14 ते 19 च्या काळात एक नवा पैसा कोणाला द्यावा लागला नाही. आम्ही प्रयत्न करायचो, गरज पडली तर कर्ज घ्यायचो, पण त्या ठिकाणी आम्ही ती सबसिडी द्यायचो. आज जर तुमच्याकडे त्या सबसिडी करताही पैसा द्यावा लागत असेल, लाच द्यावी लागत असेल, तर काय अवस्था होईल. आणि म्हणून ही जी काही सगळी अवस्था महाराष्ट्राची आपण केली, आणि आता काल परवा फॉक्सकॉनच्या संदर्भात, वेदांता फॉक्सकॉनच्या संदर्भात, खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की स्वतः जे काही वेदांताचे प्रमुख आहेत अनिल अग्रवाल यांनी ट्विट करून सगळी वस्तुस्थिती मांडली, सगळी वस्तुस्थिती, पण तरी आमच्या इथे काही लोक
आणि मी सगळे पत्रकार म्हणणार नाही पण एक तीन एक पत्रकार आमच्याकडे आहेत, त्यांची नावं मी घेत नाही पण ते तीन पत्रकाराची नाव सांगत नाही पण ते त्यांच्या संस्थेकरता काम नाही करत, ते राजकीय नेत्यांकरता काम करतात आणि तेच नरेटिव्ह तयार करून राहिले. खरं म्हणजे ज्या दिवशी मी शपथ घेतली दुसऱ्या दिवशी मी सीओ एम आर डी सीला बोलवलं, म्हटलं काय चाललंय, ते सांगितलं साहेब ही वेदांता फॉक्सॉन डील आहे पण याच्यामध्ये थोडा त्यांचा कल गुजरातकडे दिसतोय, आपण जरा घाई केली पाहिजे. तात्काळ मी सीएम साहेबांशी बोललो, अनिल अग्रवालांची माझे स्वतःचे वैयक्तिक संबंधात मी त्यांना फोन लावला. मी त्यांना सांगितलं की हे तुम्ही का गुजरातमध्ये करताय, इकडे करा, पूर्वी एकदा आपली चर्चा संदर्भात झाली आहे, जे गुजरात देत आहे ते आम्ही द्यायला तयार आहोत, त्याच्यापेक्षा किमान जास्त द्यायला तयार आहोत. मग सीएम साहेब बोलले, तसं पत्र त्यांना लिहिलं, मी स्वतः त्यानंतर त्यांच्या घरी गेलो, त्यावेळेस त्यांनी एकच सांगितलं की आम्ही ऍडव्हान्स स्टेजमध्ये गेलो आहोत, गुजरातमध्ये आता निर्णयाच्या जवळ आम्ही पोचलो आहोत, आता आम्हाला परत येणं थोडं कठीण आहे पण मी तुम्हाला एवढं आश्वासित करतो की आमचा कल आहे, आम्ही महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे गुंतवणूक करणार आहोत. मी त्यांना आग्रह केला की तुम्ही एकदा बसा, आम्ही तुमच्याकरता टेलरमेड पॅकेज करतो, त्यांचे माणसं त्यांनी पाठवले, जागेवर पाठवले, त्यांना जागा दाखवली आणि जे पॅकेज त्यांना गुजरातमध्ये मिळणार होतं त्याच्याही पेक्षा चांगलं पॅकेज तयार करून त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्यासोबत या ठिकाणी काम सुरू करा. पण त्यांनी शेवटी मला हे सांगितलं की आमचा जवळपास हा निर्णय झालेला आहे देवेंद्रजी आणि त्याच्यामुळे आम्ही मात्र जी काही आमचं फॉरवर्ड इंटिग्रेशन आहे ही जी सगळी गुंतवणूक महाराष्ट्रात करणार आहोत ना, खरी गुंतवणूक त्याच्यामध्येच आहे. आणि त्यानंतर त्यांनी गुजरात सोबत करार केला. आता त्यांचा हा निर्णय कधी झाला होता, आमचं सरकार येण्याच्या आधी झालेला की गुजरात सोबत ज्याचा, आम्ही आल्यानंतर काय केलं, आपल्या राज्यामध्ये आला पाहिजे म्हणून निकराची शर्त केली, प्रयत्न केला. ज्यांनी काहीच केलं नाही ते आता आमच्याकडे बोटं दाखवून राहिले, ते आम्हाला सांगून राहिले, ते आम्हाला शहाणपण शिकवून राहिले. अरे तुमचं कर्तृत्व काय ते तर सांगा ना, तुम्ही काय केलं हे तर सांग, काहीच केलं नाही आणि या ठिकाणी शहाणपण सांगून राहिले. पण मी एक गोष्ट त्यांनाही सांगतो आणि सगळ्यांना सांगतो की निश्चितपणे तुमच्या काळामध्ये महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेला असेल, पुढच्या 2 वर्षात महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेलं नाही. तर बघा निश्चित नेणार, निश्चित नेणार. आणि ही हेल्दी कॉम्पिटिशन आहे, गुजरात ते पाकिस्तान थोडी आहे, आमचा भाऊच आहे, लांब भाऊ, एकाच एकत्रच होते, एकाच दिवशी 2 वेगळे राज्य झालो होत, पण शेवटी हेल्दी कॉम्पिटिशन आहे. आम्हाला गुजरातच्या पुढे जायचं आहे, आम्हाला कर्नाटकच्या पुढे जायचं, आम्हाला सगळ्यांच्या पुढे जायचं आहे. महाराष्ट्र नंबर 1च राहिला पाहिजे, तो नंबर 2 ठेवू शकत नाही. आम्ही करून टाकू. आज इन्फ्रास्ट्रक्चर लेड डेव्हलपमेंट हे जे ग्रोथ मॉडेल आम्ही हातामध्ये घेतलं आहे, मला तर आश्चर्य वाटतं, आता लोकांना विश्वास नव्हता जेव्हा आम्ही म्हणायचो की आम्ही नागपूर मुंबई एक्सप्रेसवे करू. मला आठवतं की नागपूर मुंबई एक्सप्रेसवे करण्याकरता आम्ही घेतला तर त्यावेळी माननीय उद्धवजींनी जाऊन तिथे सभा घेतल्या शेतकऱ्यांमध्ये आणि त्याला विरोध केला, माननीय पवार साहेबांनी जाऊन तिथे विरोध केला, त्याच्या विरुद्ध सभा घेतल्या. पण आज आम्ही तो करून दाखवला आणि माझा दावा आहे एकदा तो पूर्ण सुरू झाला की नेक्स्ट इंडस्ट्रीयल कॉरिडॉर अँड इकॉनॉमिक कॉरिडॉर विल बी नागपूर मुंबई एक्सप्रेस. हा नेक्स्ट कॉरिडॉर आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर हे एक अशी गोष्ट आहे की ज्यातनं मोठ्या प्रमाणात आपण परिवर्तन करू शकतो. आता आपण एम आय डी सीचा विचार केला तर गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये एम आय डी सीचं काय चाललं होतं, आणि मी अधिकाऱ्यांना दोष देत नाही, अधिकारी जसं सरकार बघतं तसं करतं. एम आय डी सीचं एकच काम चाललं होतं की त्यांनी आधी कोणीतरी जमिनी विकत घ्यायच्या आणि मग त्या जमिनी एम आय डी सीने एक्वायर करायच्या, एकच काम होतं. 5-7 दलाल होते, पाहिजे तर नावही देऊ शकतो, हे 5-7 दलाल आधी जाऊन जमिनी खरेदी करायचे आणि मग त्याच्यानंतर एम आय डी सी ती लँड एक्वायर करायची. किती जागा तुम्ही दिल्या, किती लोकांना तुम्ही जागा दिल्या आणि किती जागा डी रिझर्व केल्या, हा देखील एक महत्वाचा विषय आहे. आणि डी रिझर्व करताना एकातरी लघु उद्योजकाला दिली, एकातरी जेन्युइन उद्योजकाला दिली, मग अशा प्रकारची जर अवस्था असेल तर कशा प्रकारे आपण उद्योगाला आकृष्ट करू शकू. आणि म्हणून निश्चितपणे मी आपल्याला हे आश्वस्त करू इच्छितो की आपल्या ज्या अडचणी आहेत, मग अशी परभणीचे लोक भेटले होते, त्यांनी सांगितलं इंडस्ट्रीयल एन ए करण्याकरता आमच्या इथे अडचण आहे. आता तुम्ही काळजी करू नका, इंडस्ट्रीयल एन एच्या संदर्भात आपण सगळे निर्णय घेतले आहेत. आणि मग अशी तुम्ही जे म्हणालात ना की ते खाली माहीत नसतं वगैरे, ते 100% माहिती असतं, पण काही दलाल असतात
आणि काही अधिकाऱ्यांना पैसे खायचे असतात, ते म्हणून हे होऊ देत नाही. आता अशा अधिकाऱ्यांची खैर नाही. एकदा निर्णय सरकारने घेतला आणि सरकारचा निर्णय जर अंमलात आणणार नसेल तर अशा अधिकाऱ्याला घरी बसवल्याशिवाय राहणार, हे घरीच बसवणार. त्यामुळे आता मी परवा आमच्या महसूल विभागाच्या सचिवांना सांगितलं की तुम्ही जेवढे घेतलेले निर्णय त्याचं कंपायलेशन तयार करून कलेक्टरला पाठवा आणि त्याला सांगा तू खालपर्यंत तहसीलदार असेल, SDO असेल, सगळ्यांना एकदा त्यांचा वर्ग घे की हे निर्णय झाले आहेत. आणि एकाने त्या निर्णयाच्या पलीकडचा कागद मागितला की त्या क्षणी त्याला सस्पेंड करायचं, त्याला ठेवायचंच नाही त्या ठिकाणी. त्याशिवाय हे सुधारणारच नाही. त्यामुळे आता ही परिस्थिती आली नाही तर एका दिवसात काही सुधारणार नाही आहे, कारण सवय बिघडवून टाकली आहे. वरपर्यंत जर जात असेल तर खाली असंच होतं, पैसे घेऊन घेऊन नेमणुका केल्या असंच होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा. आणि जसं परभणीवाल्यांनी सांगितलं, माझ्या सगळ्या जिल्ह्यांना विनंती आहे, तुमच्याकडची अडचणी तुम्ही लघु उद्योग भारतीच्या माध्यमातून मला पोहोचवा. ज्या जेन्युइन अडचणी आहे त्या सोडवणारच, 100% सोडवणार. असो त्या इंडस्ट्रीचा असो त्या विजेचा असो, कारण भारताला 5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची असेल तर महाराष्ट्र 1 ट्रिलियन झाल्याशिवाय देश 5 ट्रिलियन होऊ शकत नाही. आणि महाराष्ट्राला 1 ट्रिलियन करायचं असेल तर सर्वांना एकत्रितपणे टीम म्हणून काम करावं लागेल. आणि जेवढे म्हणजे इज ऑफ डुईंग बिझनेस नॉट ओनली ऑन पेपर बट इन प्रॅक्टिस, या ठिकाणी आपल्याला हे करावं लागेल आणि ते करायची पूर्ण मानसिकता आमची आहे. खरं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि मी आम्ही दोघांनी बसून हा निर्णयच केला आहे. आज मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स आम्ही हाती घेतो, मोठ्या प्रमाणात रोडची ग्रीड आम्ही तयार करणार आहोत आणि विशेषतः जी काही पोर्ट कनेक्टिव्हिटी आहे ही पोर्ट कनेक्टिव्हिटी जास्तीत जास्त आपल्याला कशी वाढवता येईल याचा प्रयत्न आमचा या ठिकाणी असणार आहे. सगळ्या गोष्टी हॅसल फ्री कशा करता येतील हा प्रयत्न आमचा असणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपण गुंतवणूकही आणू आणि गुंतवणूक आल्यानंतर त्याच्याकरता जी इकोसिस्टीम आहे ती इकोसिस्टीम तयार करण्याचं काम हे लघु उद्योजकांचं असतं. ती इकोसिस्टीम तयार करण्याकरता लघु उद्योजकांना संपूर्ण मदत ही सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी राहील. आणि त्याकरता मी लघु उद्योग भारतीला विनंती करतो की आपण त्या संदर्भात एक फॅसिलिटेटरचं काम करावं, कारण आज लघु उद्योग भारतीचा फार चांगला कनेक्ट आहे. आणि मगाशी भूषणजींनी सांगितली गोष्ट खरी आहे की कोरोनाच्या काळात अनेक वेळा तुम्ही मलाच भेटला की काय अडचणी आहे, त्यामुळे तुम्ही सातत्याने त्या काळातही उद्योजकांच्या अडचणी समजून घेत होतात. म्हणून तुम्हाला एक उद्योजकांमध्ये मान आहे, एक तुमच्याबद्दल चांगली भावना आहे, तर म्हणून तुम्ही फॅसिलिटेटरचं काम करा आणि या सगळ्या समस्या आपण या ठिकाणी सोडवू. आणि निश्चितपणे, कारण शेवटी जर लघु उद्योग योग्य प्रकारे वाढला तरच आमच्या हाताला काम मिळणार आहे. आणि आमच्या मला असं वाटतं की विशेषतः आमच्या तरुणाईला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण काम देऊ शकू, त्या दृष्टीने आपण सगळे मिळून काम करूया. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, आपले आभार मानतो. आपण माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.